नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूया जागर स्त्री शक्तीचा व्यक्तिमत्व विकास या विषयाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। नागरिकांचे सर्व जनतेचे सर्वांचे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं 2018 असेल 2019 असेल दोन्ही वेळेस पूर्ण संपूर्ण लोणाळेकरांनी जे लोणाळा नगरपालिकेला सहकार्य केलं प्रथमतः मी सगळ्यांचे आभार मानते। तर पुन्हा एकदा आपल्या शहराला नामांकन मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते। स्वागत। लायन्स क्लब ऑफ लोणावळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर महिलांसाठी व्याख्यान ठेवण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ तळेगावचे डॉक्टर शाळीग्राम भंडारी, 2021 मिसेस इंडिया साधना सोनवणे आवर्जून उपस्थित होत्या। रिजन चेअरपर्सन लायन राजश्री शहा, झोन चेअरपर्सन लायन दाऊद थासरावाला, लायन्स क्लब ऑफ लोणावळा या संस्थेच्या अध्यक्षा विजया खंडेलवाल, लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा या संस्थेचे अध्यक्ष लायन मनोज लुंकड, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड या संस्थेचे अध्यक्ष अनिल गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून तिन्ही क्लबच्या वतीने आयोजित जागर स्त्री शक्तीचा व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच लोणावळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। साधना सोनवणे यांचा परिचय लायन तस्तीम थासरावाला यांनी करून दिला। यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मिसेस इंडिया साधना सोनवणे म्हणाले, प्रयत्न करा मग जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात। मी एक ध्येय वेडी, सामाजिक कर्तव्यांची पुरेपूर जाणीव असणारी, आत्मविश्वासाने परिपूर्ण, नवनवीन धाडस करण्यासाठी नेहमीच अतुर अशी ॲडव्होकेट
साधना मिलिंद सोनावणी, फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉक्टरची पत्नी, एमडीएस डॉक्टर मुलाची आई आणि माझ्या शेतकरी आई आबांची लाडकी लेख। प्रेम करा तेव्हा तुम्ही जगावर निर्देश प्रेम करू शकाल। मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तीव्र इच्छाशक्ती असेल, प्रबळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता। आपल्या स्वप्नांवर विनंत घेतली तर जग जिंकायला वेळ नाही। लायन्स क्लबच्या वतीने मिसेस साधना सोनवणे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांचा परिचय लायन्स साधना टाटिया यांनी करून दिला। भ्रमणध्वनीद्वारे गाणे गाऊन महिलांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला। भारतीय संस्कृती, आत्मविश्वास, मुलगी आणि आई या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर शाळीग्राम भंडारी म्हणाले, आनंद विकत घेता येत नाही, आयात करता येत नाही, तो निर्माण करावा लागतो जर तुम्ही प्रसन्न असाल तर। म्हणून आहार झाला विहार, म्हणजे मी व्यायाम सांगितला, कमीत कमी 12 सूर्य नमस्कार असतील, आसन असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची आपले प्राणायाम असतील, ते फार महत्वाचे। या काळामध्ये 4 पी लक्षात ठेवायचं, प्युअर इंटेन्शन, शुद्ध भाव, यू विन 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 सिच्युएशन, तुम्ही जिंका मी जिंकतो, सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कशी दुःखमापनया। पहिलं आहे प्युअर इंटेन्शन, दुसरं पॉझिटिव्ह थिंकिंग, तिसरं आहे प्राणायाम आणि चौथं आहे प्रार्थना। लक्षात राहील, 4 पी जर लक्षात ठेवलं तुम्ही तर स्वतः तुम्ही सक्षम राहणार। तुम्हाला कुठल्याही लॅबोरेटरीत जायची गरज नाही जर 4-5 गोष्टी तुमच्या स्वतःमध्ये असल्या। पहिली गोष्ट, तुम्हाला सकाळी उठल्यावरती पोट साफ झालं पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला भूक लागली पाहिजे, तिसरी गोष्ट कुठलाही काम करताना तुम्हाला थकवा न यायला पाहिजे, चौथी गोष्ट तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे, पाचवं शरीरामध्ये कुठलाही तातडीवरती डाग नको। या 5 गोष्टी केव्हा शक्य होतील जर तुम्ही 4 लक्षात ठेवलं, प्युअर इंटेन्शन, प्राणायाम, पॉझिटिव्ह थिंकिंग अँड प्रेयर। जागो जागे भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुली दिसते माझी मुलगी, माझी मुलगी, जिथे जिथे जातो तिथे तिथे माझ्या मुलींचं दर्शन होतं। जागो जागी भेट असते माझी मुलगी, कुणाच्याही मुली दिसते माझी मुलगी, माझी महत्वाचा दस्ता एवढी देवाच्या। मला मिळाले किती सुंदर आहे बाबा, मैत्रिणा सांग सुटते माझी मुलगी, माझी मुलगी, असा रिएक्टर, कारण तो मद्यपी होता, दारूपाजी होता, तरी पण तिने सांगितलं म्हणलंय मी करते म्हणलं आणि तिने पत्र दिलं महिनाभरानंतर। तिने तो अनुभव लिहिला म्हणून सांग असं वाटतंय। तिने लिहिलं की डॉक्टर काका मी जे पहिल्यांदा वाचले म्हटलं काय म्हणले, कसले नाटक करते म्हटले, मी काय एवढा पुण्यवान आहे का म्हटलंय, काल म्हटलंय फक्त मला 12 बाकी राहिला म्हटलं, पाय झिडकारले म्हटले, मला अपेक्षित होतं म्हटलं, मी बोलले नाही, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 मी वाकायची तोच प्रश्न विचारायची ते मला कशासाठी वागते, काय डॉक्टर शिकून येते, मी का पुण्यवान आहे का, मी काही बोलायचे म्हणले। 7व्या दिवशी परिणाम असं झालं म्हटलंय, तिने लिहिलं पत्रामध्ये, मी जेव्हा वाकली तो माझा बाप पाय वरती घाला म्हटलं, माझा स्पर्शसुद्धा त्याला त्रास ठरला, तरी मी वाकत गेलो। असं करता करता 14 दिवस उजडला, तेवढी त्यांनी विचारलं काय म्हणून मी इतकं वागतोय, मी तुला इतका त्रास देतो तरी मला नमस्कार करते, काय पाहिजे तुला, माझ्याकडून तुला काय पाहिजे। मी त्यावेळी डॉक्टर काका तुम्ही जे सांगितलं ते सांगितलं त्यांना, म्हटलं काही नको, हा आपल्या विश्वातला श्वास तुमच्यामुळे घेतला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी नमस्कार करते, म्हणजे काय नको। लायन्स क्लबच्या वतीने त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। झोन चेअरपर्सन लायन दाऊद थासरावाला तसेच रिजन चेअरपर्सन लायन राजश्री शहा, झोन चेअरपर्सन लायन दाऊद थासरावाला, अध्यक्षा लायन विजया खंडेलवाल, लायन प्रशांत शहा, लायन प्रकाश पटेल आदींचा सन्मान करण्यात आला। डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप मान्यवरांना करण्यात आले। लायन्स क्लबच्या माध्यमातून उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले। महिलांच्या वतीने रत्नमाला गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन डॉक्टर सीमा शिंदे आणि लायन सुरुची खंडेलवाल यांनी केले। आपल्या सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा पत्ता ईशकृपा बिल्डिंग, बी विंग, पहिला मजला, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा। भ्रमणध्वनी क्रमांक 9823 1815 53।
ही होती स्त्री शक्तीचा जागर, व्यक्तिमत्व विकास या विषयाची सविस्तर बातमी. तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.